म्हणजे हे लॅम्पला मी केलं काय बरं हे कुठे हां त्यांच्याकडे काम करताय ह्या भागामध्ये हे चारही साप सापडतात. कोणा जरी त्याला दिवसलं तर तो लगेच फणा काढतो आणि ते दोन साप नाग आणि मण्यात अंडी घालणारे साप आहेत आणि पुरुषा आणि युनस हे पिल्लांना जन्म देणारे साप आहेत. ते ह्यांचं दोघांचं नाव वायपर आहे. वायपर वायपर जेवढे पण असतात रसल वायपर सॉस्केल वायपर ते स्प्रिंग सारखे आकार करतात आणि उडून चावणारे साप असतात. तो पण साप उडून चावतो छोटाचा असतो आकाराने मात्र तो देखील साप उडून चावणारा साप आहे आणि सगळे वायपर डायरेक्ट पिल्लांना जन्म देतात. वायपर म्हटलं की हिमोटॉक्सिक विष आणि नाग आणि मण्यार म्हटलं इलेपेड फॅमिलीतले साप म्हटलं की त्यांचं न्यूरोटॉक्सिक विष. ह्या दोन्ही सापांचं विष न्यूरोटॉक्सिक जे आपल्या नर्व सिस्टमवरती काम करतात आणि त्या दोन्ही सापांचं विष जे आहे ते हिमोटॉक्सिक विष आहे जे आपल्या रक्तावरती वगैरे असर करतं. रक्ताच्या गुठळ्या होणे रक्ताचं पाणी होणे हां ब्लॉकेज होणे ते त्या सापाच्या विषयामुळे होतं. त्यामुळे ह्या चारही सापांना व्यवस्थित बघा कशा प्रकारचे हे साप आहेत आणि ह्याच सापांना फक्त व्यवस्थित लक्षात ठेवा. बाकी कुठल्याही साप लक्षात नाही राहिला तरी चालेल मात्र हे साप असे जर साप दिसले तर लगेच समजायचं की बाबा हे विषारी प्रकारचं साप आहे. त्या सापाला सगळ्यात पलीकडचा जो आहे तो शक्यत ओळखू येत नाही कारण तो दगडाखाली वगैरे असतो छोटा करा एक ते दीड फुटाचा साप आहे ते बऱ्याचदा लोकांना आपल्या परिसरात जे जास्त करून आढळतो ते पलीकडचा आढळतो गोंदजाचे साप. त्याला त्याच्या तोंडापासून शिपू पर्यंत बघा असं गोल गोल आकाराचे धब्बे दिसतात का गोल गोल आकाराचे आणि हे जे अंगावरती असे गोल गोल नाही कशी पण व्हिडिओ डिझाईन. बऱ्याचदा लोकांना काय वाटतं की हा साप निघला विषारी साप वाटतं की आज घर निघलाय मात्र या दोन्ही सापांमध्ये भरपूर सारा अंतर आहे दिसायला पण वेगळे आहेत. दोन्ही साप एकदम जाडजूड आकाराचे असतात मात्र हा जो आहे अत्यंत विषारी असा साप आहे आणि हा पूर्णपणे बिनविषारी असा साप आहे. आणि गोनसचं जे तोंड असतं ते त्रिकोणी आकाराचं असतं तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल त्रिकोणी आकाराचं तोंड आहे आणि तोंडापासून शेपटीपर्यंत गोल गोल आकाराचे धब्बे हे बघा सगळे तुम्हाला गोल गोल आकाराचे धब्बे दिसतात तोंडापासून शेपटीपर्यंत. आणि हा जो साप आहे गोनस डायरेक्ट पिल्लांना जन्म देतो. ॲट अ टाइम 50, 55, 60 पिल्लांना हा साप जन्म देतो एका टाइमला 50, 55 पिल्लांना जन्म देतो. आणि जास्त करून ऊसाचं जे क्षेत्र असतं त्या ठिकाणी आढळणारा साप आहे. पालापाचोळ्यात ऊसाच्या पाचटमध्ये ह्याचा रंग दिसून येत नाही आणि त्यावेळी साप वाचला आणि त्यांना इन्फॉर्म केलं तरी एक साप वाचू शकतो आणि एन्व्हायरमेंटला आपल्या थोडासा फायदा म्हणजे कमीत कमी त्या सापाचा जीव वाचू शकतो. याबद्दल मी सरांशी खूप आभारी आहे आणि सरांना परत एकदा सर्वांनी टाळ्या वाजवून धन्यवाद द्यावे. यानंतर लंच होईल त्यानंतर राहील कार्यक्रम. थँक्यू.